निराधार महिलांना पेन्शन आणि इतर सुविधा वेळेवर मिळत नसल्यानं आज कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. यावेळी हर्षवर्धन जाधव सोयगाव तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले. औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तहसील कार्यालयावर हा मोर्चा नेला असता त्या ठिकाणी अधिकारी वेळेवर पोहोचलेच नाही, त्यामुळे वृद्ध महिलांना बराच वेळ कार्यालयाबाहेर तात्कळत बसावं लागलं. निराधार महिलांना अशा प्रकारे उन्हात बसावं लागलं तरीही अधिकाऱ्यांनी त्यांना भेटण्यासाठी वेळ लावला. तुम्ही ऑफिसमध्ये बसायचं आणि मागण्या मांडण्यासाठी आलेल्या वृद्ध आणि निराधार महिलांनी उन्हात तात्कळत बसायचं हे तुम्हाला शोभतं का? अशा शब्दात हर्षवर्धन जाधव यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली आहे. नाही आलेल्या साहेब, मी कालच आपल्याला सांगितलं. मला काय सांगायचं तुम्ही? मागच्या वेळेला ऐका, माझ्याकडे बघा, तुम्हाला मुजोरी करायची असेल ना, तुम्हाला मुजोरी करायची असेल ना, ऑनलाईन तुम्ही प्रशासन, ऐका तुम्ही, अजिबात नाही, 8 दिवसामध्ये मी निकाली काढतो. प्रशासनाच्या वतीने ऐकून घ्या, ऐकून घ्या. तुमचीच बडबड करायला आम्ही तुमच्या भिकारी नाही. मला तुमचं निवेदन, हे बघा, आम्ही देतो निवेदन, तुम्ही काय उपकाराची भाषा करू नका. प्रशासनात तुम्ही आणि तुम्ही भारतीय प्रशासनात, भारतीय प्रशासकीय सेवेतले अधिकारी आहात तुम्ही आणि आम्ही भारतीय नागरिक आहोत. बरोबर, त्यामुळे तुम्ही मुजोरी करू नका. तुम्ही ब्रिटिशर नाही आहात. मुजोरी करणे, हा मुजोरी नका करू तुम्ही. हे आवाज ओढून बोलू नका. आम्ही प्रशासन, आम्ही इथे जनता आहोत, नागरिक आहोत. आम्ही या देशाची इज्जत आहे आम्हाला. तुम्ही जर का काठे टेकत टेकत येणाऱ्या महिलांना तुम्ही 20-30 मिनिटं अर्धा अर्धा तास बाहेर उन्हात बसवणार असाल तर कसं काय कोण सहन करणार आहे? अगोदर सांगितलं, अगोदर कशाला सांगता? अगोदर तुम्ही केलं असतं तर ही मोर्चा काढायची वेळच आली नसती. माझ्याकडे अर्ज पण नाही ऑनलाईन. ऑनलाईनचे अर्ज करत नाही त्याचे, मग त्याच्यासाठीच तर मोर्चा काढला ना. मग तुम्ही यायला पाहिजे ना पटकन. तुम्ही तिकडे आतमध्ये बसता, म्हाताऱ्या उन्हात बसतात. तुम्हाला आई वडील म्हाताऱ्या नाहीयेत. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.